दारू पार्टी करण्यासाठी नवीन बांधकाम कायमची रूम दे, रूम नाही दिली तर तुला मारून टाकीन अशी धमकी व्यावसायिकाला देण्यात आली आहे। तसेच व्यावसायिकाच्या कामाच्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे। ही घटना सोमवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी फुगेवाडी येथे सायंकाळी 6 च्या सुमारास घडली। या प्रकरणी हेमंत फुगे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी विशाल दिनकर याच्यासह त्याच्या 5 ते 6 साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने फिर्यादी यांना फोन करत तुमच्या चाळीत नवीन होणाऱ्या बांधकामात मला आणि माझ्या दोस्तांना दारूची पार्टी करता कायमची रूम दे, नाहीतर तुला मारून टाकीन असे धमकी देत शिवीगाळ केली। तसेच फिर्यादी यांच्या फुगेवाडीतील मालकीच्या प्रेसमध्ये जात प्रिंटर्स चालक दीपक पवार याला मारहाण करत प्रेस बंद करण्यास सांगितले। तेथे उभ्या केलेल्या फिर्यादीच्या मालकीची दुचाकीची लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याच्या सहाय्यानं आरोपीने तोडफोड करत फिर्यादींना देखील धमकावले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे।